ठाणे तालुक्यातच नव्हे तर राज्यातही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे नियमित चर्चेत राहणाऱ्या राळेगाव सिद्धी गावाच्या सरपंच पदावर अखेर डॉक्टर धनंजय संपतराव पोटे यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपसरपंचपदी अनिल नामदेव मापरी यांची निवड झाली आहे. अण्णाचे गाव असल्यामुळे या गावामध्ये सुरुवातीला निवडणूक बिनविरोध कराव्यात यासाठी स्वतः अण्णा हजारे तसेच तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी प्रयत्न केले होते, पण गावातील तरुणांच्या महत्वाकांक्षा आढळल्याने अखेर येथे निवडणूक झाल्या. निवडणूक झाल्यानंतर या गावामध्ये फोडाफोडीचं राजकारणाला जोर आला होता. अखेरपर्यंत सरपंच कोण होणार हे ठामपणे कोणीही सांगू शकत नव्हते, पण अखेर आरक्षण आणि संख्याबळ हे सर्व विचारात घेता डॉक्टर धनंजय संपतराव पोटे यांची निवड करण्यात आली आहे तर उपसरपंच पदासाठी अनिल नामदेव मापारी यांची निवड झाली. येथील ग्रामपंचायत निवडणूक होण्याआधी अण्णांची प्रतिष्ठा जपण्यासाठी निवडणुकांसाठी अण्णा हजारे यांच्याकडून परवानगी घेण्यात आली होती. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.